नमस्कार, अरहम आयुर्वेदच्या सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा असं का म्हणते तर मध्यंतरी अरहम आयुर्वेद चॅनलचीच चक्क चोरी झाली होती आणि त्याचाच खुलासा मी आज करणार आहे. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि आज तुमच्याशी आयुर्वेदाशिवाय एका वेगळ्या विषयावर मी बोलणार आहे. कारण सध्या आपण सगळेच डिजिटल विश्वात वावरत असतो आणि अगदी बारीकशी किंवा किरकोळ क्षुल्लक म्हणावी अशी चूक किती महागात पडू शकते हे तुम्हा सगळ्यांना माहीत व्हावं आणि त्यानिमित्तानं थोडी जागृती किंवा अवेअरनेस निर्माण व्हावा हा आपल्या आजच्या व्हिडिओचा हेतू. तर झालं काय की आता आपलं चॅनल दिवसेंदिवस खूप वेगानं प्रगती करते आणि रोज आम्हाला कोलॅबरेशनसाठी अनेक मेल्स किंवा मेसेजेस येत राहतात. बऱ्याच मेल्सकडे आमची टीम दुर्लक्षच करते कारण कोलॅबरेशनसाठी आम्हाला विचारलं जातं आणि प्रॉडक्ट्स काय असतात ज्याचं प्रमोशन करायचं आहे, तर कुठलं तरी हेल्थ ड्रिंक असतं किंवा कुठले तरी सप्लिमेंट्स असतात, तर अशा कुठल्याही केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचं प्रमोशन मी करणार नाहीच हे पक्क ठरवलेलं असल्यामुळे अशा सगळ्या मेसेजेसना आमची टीम इग्नोर करते. काही कोलॅबरेशनच्या ऑफर्स तर फार अट्रॅक्टिव्ह असतात पण योग्य नसतात, तिथेही आम्ही नाही म्हणतो. मध्यंतरी आम्हाला एक मेल आला सॅमसंगच्या कोलॅबरेशनसाठी. सॅमसंग हे विश्वसनीय प्रसिद्ध नाव आहे, त्यामुळे हा मेसेज आमच्या मॅनेजरनं ओपन केला आणि त्यामध्ये दिलेली माहिती योग्य वाटली त्यामुळे त्यांना संपर्क केला, म्हणजेच त्या मेलला पुन्हा उत्तर दिलं. खरं तर हे एक जाळं होतं आणि ते लक्षात आलंच नाही. दोनच दिवसात मला एक मेसेज आला की तुम्ही तुमचं अकाउंट वेगळ्या ठिकाणाहून ओपन करत आहात का. त्याला अर्थात मी नाही म्हणून उत्तर दिलं आणि तसाच मेसेज मॅनेजरलाही यायला लागला, तिनंही नाही म्हणून उत्तर दिलं आणि आम्ही असं नो किंवा कॅन्सल किंवा डिनाय असं करत असतानाच आम्ही अर्थात एकमेकांशी संपर्कात होतो की असा मेसेज का बरं येतोय, की आपल्यापैकीच कोणीतरी लॉग इन करत आहे का. आणि असं आम्ही बोलत असताना अगदी मिनिटभरात आमच्या डोळ्यासमोर आमचा मेल अकाउंट आणि गुगल अकाउंट हॅक झाला. आम्हाला पासवर्ड चेंज करायला किंवा काही विचार करायला अगदी वेळ मिळाला नाही. टीममध्ये तर इतकी पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली कारण टीममधली सगळी टेक्निकल माणसं आहेत, त्यांना याचे संभाव्य धोके माहीत होते. मी कामात असल्यामुळे त्यावेळी मला त्याचं गांभीर्य एवढं लक्षात आलं नाही. पण जेव्हा चर्चा झाली आणि मला लक्षात आलं की आपलं पूर्ण चॅनल चोरी झालेलं आहे, आपल्याला त्याचा कुठलाही असेस राहिला नाही, आपलं कंटेंट आपल्याला दिसत नाही किंवा त्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही, तेव्हा सगळ्यांनाच एक भीती जाणवायला लागली. पण लगेच सावरून आम्ही पटापट आवश्यक त्या ॲक्शन्स घेतल्या, यूट्यूबला रिपोर्ट केला आणि सायबर क्राईमला ऑनलाईन FIR सुद्धा दाखल केला. चॅनल बऱ्यापैकी चांगलं किंवा मोठं असल्यामुळे यूट्यूबनं लगेच दखल घेतली आणि इन्स्टंटली आम्हाला ऑनलाईन सपोर्ट दिला. आणि दुसरी एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूबशी संपर्क करण्यासाठी आमच्या हातात हिंदी चॅनल ऑलरेडी होतं. जर आमच्याकडे दुसरं चॅनल नसतं तर यूट्यूब बरोबर बोलण्यासाठी आम्हाला कुठलाही मार्गच नव्हता. अगदी डोळ्यात तेल घालून यूट्यूबशी रात्रभर संपर्क ठेवून टीमनं हे सगळं पुन्हा मिळवलं किंवा अक्षरशः चोरांच्या हातातून चॅनल पुन्हा हस्तगत केलं. ते साधारण 18 ते 20 तास आम्हा सगळ्यांसाठी फार कठीण होते कारण 2 वर्षात आपण इतके श्रम केलेत, इतकं मौल्यवान कंटेंट निर्माण केलेलं आहे, इतके सबस्क्रायबर्स आहेत आणि आपली एक छान अरहमची कम्युनिटी आहे आणि हे सगळं आपण गमावून बसतो की काय, याची भीती प्रत्येकाच्या मनात होती. कारण आम्ही सगळ्यांनी फार कष्टानं, फार जबाबदारीनं, प्रेमानं हे चॅनल वाढवलेलं आहे. जेव्हा हे रिकवर झालं तेव्हा अक्षरशः सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. असो, पण त्यातून आम्ही काहीतरी शिकलो सुद्धा. चॅनल मोठं होत असताना काय खबरदारी घ्यावी, किती प्रिकॉशन घ्याव्यात, कुठल्या मेल्स ओपन कराव्यात, किती जपून कराव्यात, अशा सगळ्या गोष्टी यातून आम्ही सगळेजण शिकलो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला खूप महत्वाचं वाटतंय. म्हणूनच आजचा व्हिडिओ काय होतं की आपण नेहमी अशा ऑनलाईन फ्रॉड विषयी किंवा हॅकिंग विषयी ऐकत असतो पण आपला एक समज असतो बरं का की नाही नाही माझ्या बरोबर असं काही होऊ शकत नाही, आम्हाला कुठले मेल येतात किंवा आम्ही काय ओपन करणार आहे, कुठले मेसेज येणार आहेत. पण सध्या सगळं जग डिजिटल होते, चोऱ्या सुद्धा डिजिटल होतात, अगदी मिनिटभरात होतात, तुम्हाला कळत सुद्धा नाही आणि कळतं तेव्हा जबरदस्त धक्का बसतो. म्हणून सगळ्यांनी एक काळजी घ्या. खरं तर पुन्हा पुन्हा अवेअरनेस कॅम्पेन होत असतात,
आपल्याला सरकार, बँका सगळे सारखे सांगत असतात की कुठलीही लिंक ओपन करण्यापूर्वी विचार करा, कितीही घाईत असाल तरी कुठलाही मेल किंवा मेसेज ओपन करून त्याला रिप्लाय देण्याची घाई करू नका. त्याचबरोबर आपले पासवर्ड सुरक्षित ठेवू. जे काही आपले महत्वाचे अकाउंट आहेत त्याचे नंबर्स, पासवर्ड्स हे प्रत्यक्ष लिहून ठेवण्याची सवय लावणं महत्वाचं आहे. कारण आमचा अकाउंट किंवा चॅनल जेव्हा हॅक झालं तेव्हा त्याचे पासवर्ड सुद्धा त्याच्याबरोबर गेले. आम्ही यातून हे शिकलो की आता प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष फिजिकली लिहून ठेवण्याची गरज आहे, पुन्हा पुन्हा तपासण्याची किंवा आवश्यकता असेल तेव्हा बदलण्याची गरज आहे. नाहीतर काय होतं की एकदा पासवर्ड सेट करून आपण तो विसरून जातो. तसं कृपया करू नका. सगळ्यांच्या नोंदी व्यवस्थित ठेवा. कारण शेवटी आपण कुठल्याही गोष्टीत आपले श्रम, आपला वेळ, अगदी आपला जीव ओतलेला असतो. तेव्हा ते सुरक्षित ठेवण्यासाठी आणखी थोडा वेळ, थोडी एनर्जी द्यायलाच हवी, हुशार व्हायलाच हवं, तरच या डिजिटल जमान्यात आपला सगळ्यांचा निभाव लागेल. अर्थात तुम्हा सगळ्यांच्या पाठिंबा, शुभेच्छा आम्हाला मिळाल्या आणि परमेश्वराच्या कृपेनं आम्ही या संभाव्य धोक्यातून सही सलामत बाहेर पडू शकलो. म्हणून तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. तुम्हा सगळ्यांचा पाठिंबा, शुभेच्छा आमच्या बरोबर अशाच राहू द्या. भेटूया आयुर्वेदाचे विषय घेऊन पुढच्या व्हिडिओतून. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि सुरक्षित रहा. शुभम भवतु. धन्यवाद.